महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या अतिशय महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तुमचे जर अजून एकही हप्ता आलेला नाही पैसे जमा झालेले नसतील तर तुमच्यासाठी गुड न्यूज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याची तारीख जी आहे तिसरा हप्ता वाटपाची त्याबद्दलची मोठी माहिती आपण बघणार आहोत आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील एक खूप मोठी घोषणा केलेली ती देखील आपण पाहणार आहोत तर तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत पाहत राहा तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता भेटलेला आहे की, की जन्या जन्या नाही लाडकी बहिणी योजनेचा जर भेटले असतील तर धन्यवाद म्हणून पाठवा ज्यांना ज्यांना नाहीत भेटले अजून त्यांनी बिंदास्पणे नाही म्हणून पाठवा एकही रुपया भेटला नाही झिरो रुपये भेटले असं देखील लिहून पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तर आत्ता ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांचे पैसे कधी येणार तर त्याबद्दलची माहितीच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप महत्त्वाची माहिती देतो आहे चला डिटेलमध्ये संपूर्ण जी न्यूज आहे ती बघूयात तर बघा लाडकी बहीण योजना या दिवशी चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आजच्याच तारखेची ही माहिती आहे बघू शकता ड कधी डिपॉझिट होणार त्याबद्दलची माहिती दिलेली आहे तर पहा सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली तर यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर बघा आता काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं बाकी तुम्हाला आहे तुम्हाला देखील आलेले नसतील आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुमचे जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही जे पैसे घेण्याची वाट पाहताय तुमचे जे पैसे बाकी आहेत त्यामुळे त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा देखील झाले असतील बघा जमा देखील झालेले असतील कारण की आता तिसरा टप्पा लवकरच चालू होणार आहे कधी चालू होणार आहे किती कोणत्या तारखेला पैसे येऊ शकतात त्याची माहिती देखील याच्यामध्ये दे आपण बघणार आहोत तर तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं का आहे डी बी टी तुमच्या कुठल्या अकाऊंटला लिंक आहे ते आहे आणि ते अकाउंट चेक करत राहायचं आहे ऑनलाईन तुम्ही मोबाईल ॲपवरनं इंटरनेट बँकिंगवरनं चेक करू शकतात बँकेत जा बँक जायची गरज नसते त्यानंतर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर तीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर करून घ्यावे लागणार आहेत बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी असणार नाही यासह आता बघा चार हजार पाचशे रुपये नेमके महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे तर काय आहे आपण डिटेलमध्ये बघूयात बघा लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती त्यामुळे त्या, त्या महिलांचे महिलांनी जुलै एकतीसपर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला त्यामुळे या महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले नव्हते तर बघा काही जणांना पैसेच आलेले नाही आहेत तर आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला आहे त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत तर बघा खूप महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला देतोय तुमचे पैसे कधी येणार आहेत तरच सप्टेंबर महिन्यामध्ये कधी तुम्ही अर्ज केलेला आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज केलेला असेल तुमचा अर्ज मंजूर आहे तुमच्या अकाउंटला डी बी टी लिंक आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे येणार आहेत या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे बघा एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ज्यांना आतापर्यंत दोन हप्ते भेटलेले नाहीत ज्यांना तीन हजार रुपये भेटलेले आहेत ठीक आहे त्यांचं जर या ठिकाणी पैसे आलेच परंतु आतापर्यंत कुणालाही एकही हप्ता भेटला नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे तीन महिन्याचे एकत्रित पैसे जमा होणार असल्याची माहिती आली तर कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि ऑगस्ट महिन्याचा देखील लाभ मिळाला नव्हता त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे आता बघा डेट आलेली या ठिकाणी कधी पैसे भेटू शकतात तर येत्या एकोणीस सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे तर पाहू शकता येत्या एकोणीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याचा अंदाज आहे परंतु सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही मात्र एकोणीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे बघा एकोणीस तारखेच्या अगोदरही होऊ शकतात किंवा या ठिकाणी एकोणीस सप्टेंबरपर्यंत कधीही पैसे तुम्हाला येऊ शकतात तर अजून यासाठी नऊ दिवस बाकी आहेत नऊ दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला साधारणत अजून एक आठ दिवस तरी एक आठवडाभर अजून वाटच पाहावी लागणार आहे ज्यांचे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी तर बघा चौदा सप्टेंबरला कार्यक्रम देखील होणार आहे सोलापूर या ठिकाणी जो की लाभार्थी वितरण सन्मान सोहळा असणार आहे तर त्याच्या चौदा तारखेच्या अगोदर देखील पैसे येऊ शकतात किंवा एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला आता कधीही पैसे येऊ शकतात तर ही महत्त्वाची अशी तुम्हाला माहिती महत्त्वाचा असा अपडेट या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा बघा दरम्यान आता सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली होती आपल्याला माहीत असेल एकोणतीस ते एकतीस ऑगस्टपर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणं बाकी आहे त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे कदाचित तुमच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले असतील कधी कधी बँकेचा एस एम एस देखील येत नाही तेही लक्षात राहू हो द्या तर आता या महिलांना मिळणार पंधराशे रुपये पंधराशे रुपये कुणाला मिळणार बघा ज्या महिलांनी या ठिकाणी सप्टेंबरमध्ये अर्ज ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासूनच लाभ मिळणार आहे त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत तसेच जर तुम्ही अर्ज भरताना या ठिकाणी पर्यायमधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे कारण आता सर्व पर्याय बंद आहेत ऑनलाईन फॉर्म भरायचं बंद आहे तुम्ही एवढे दिवस फॉर्म भरायचा होता परंतु आता नाही त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांकडंच फक्त तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे त्यांनाच फक्त अधिकार असणारे तुमचा अर्ज घेण्याचे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बेहण योजनेमध्ये घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावे तीस अर्ज दाखल केले होते तर तीस अर्ज दाखल केले त्यापैकी सव्वीस अर्ज मंजूरही झाले होते तर गैरप्रकार टाळता यावा यासाठी सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडेच आता अर्ज स्वीकारलेचं आहेत तर बघा आता लाडकी भेण योजनेचा हा तिसरा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी भेटणार आहे मी सांगितलेलं आहे पहिला हप्ता चौदा ते सतरा ऑगस्ट दरम्यान झाला दुसरा एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान झाला तिसरा टप्पा मे बी मित्रांनो या ठिकाणी चौदा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकतो चौदा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत किंवा चौदा तारखेच्या अगोदर देखील चालू होऊ शकतो एकोणीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात तर आपल्याला माहीत असेल तिसरा हप्ता सोलापूर या ठिकाणी होणार आहे तर मग लाडकी बहीण योजनेला जे आहे या ठिकाणी चौदा ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात तर पैसे येण्याची तशी अधिकृत तारीख नाही परंतु या ठिकाणी ही माहिती जी आहे या ठिकाणी आपण न्यूजमध्ये बघितलेली असेल किंवा शासनाकडून तर अधिकृतपणे या ठिकाणी सांगण्यातच आलेलं आहे की चौदा तारखेला सन्मान निधी वितरण किंवा लाभार्थी सन्मान लाभार्थी कार्यक्रम जो आहे सोलापूर या ठिकाणी घेतला जाणार आहे तर जो कार्यक्रम होतो त्याच्या अगोदर आपल्याला माहीत असतं अगोदर पैसे येतात कारण की ज्या कार्यक्रम जो होणार आहे त्या ठिकाणी लाडकी बहिणी जी आहेत त्यांनाच या ठिकाणी बोलवलं जाणार आहे म्हणजे ज्यांना लाभ भेटला आहे जे लाभार्थी त्यांना बोलवलं जाणार आहे म्हणजे त्यांना अगोदर पैसे पाठवले जातीलच कार्यक्रमाच्या अगोदर त्याच्यानंतरच कार्यक्रम होणार आहे किंवा कार्यक्रम ज्या दिवशी आहे त्या दिवशी देखील पैसे येऊ शकतात किंवा कार्यक्रम झाल्यावरती एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील तर एक आठ दिवस ते नऊ दिवस अजून तुम्हाला वाट पाहिजे पैसे येण्यासाठी तर ही महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अजून मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या दारी जाणार आहेत आजपासून कुटुंब भेट मोहीम केली जाणार आहे दहा योजनेचा घरोघरी प्रचार केला जाणार आहे आणि कुणाला काही समस्या आहे त्या योजनेबद्दलची त्याबद्दलची सर्व विचारपूस केली जाणार आहे त्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती स्वतः मुख्यमंत्र्यांचा तो देखील तुम्ही पाहू शकता तर आज मंगळवारी मुख्यमंत्री स्वतः पंधरा कुटुंबाची भेट घेऊन मोहिमेची सुरुवात करणार आहेत मग याच्यामध्ये कोणाला लाभ भेटलेला आहे का त्यासोबत इतर योजनांची त्यांना माहिती आहे का किंवा जो लाभ नाही भेटलेला त्याच्याबद्दल काय अडचणी आहेत का जसं की तुम्ही आता स्वतः या ठिकाणी जे पण पदाधिकारी त्यांचे घरी येतील त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की योजनेचे पैसे अजून नाहीत भेटलेले त्याच्याबद्दल देखील माहिती तुम्ही विचारू शकता तर हा संवाद जो आहे या ठिकाणी साधला जाणार आहे तर खूप महत्त्वाचे अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे याबद्दल जसे काय अजून अपडेट येईल छोट्यातलं छोटं बारीक सारीक सर्व माहिती तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद